शहर की आबादी दिन ब दिन बढ़ती जा रही है, ऐसे में वाहनों की संख्या भी बढ़ रही है। अपराध की प्रकृति बदल रही है और समाज की कुरीतियों पर पैनी नजर रखने और शहर में कानून व्यवस्था की समस्या को रोकने के लिए इन सभी कारणों से शहर में सार्वजनिक स्थानों पर सीसीटीवी कैमरों की आवश्यकता है। इसके लिए अमरावती पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी ने अमरावती शहर के प्रमुख 250 स्थानों पर ऐसे 750 कैमरे लगाने का प्रस्ताव गृह विभाग को भेजा है। अमरावती शहरामध्ये सीसीटीव्ही जे आहे एक स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे स्मार्ट सिटी नागपूरच्या धर्तीवर। असे प्रकारचा प्रस्ताव वेगवेगळ्या वेळेस महापालिकातर्फे आणि पोलीस आयुक्तांतर्फे गेलेला आहे। ते परत एकदा ते सर्व प्रस्ताव एकत्रित करून 250 ठिकाणी 750 कॅमेरेज बसले पाहिजे, ज्याच्यामुळे शहरातील सर्व येणारे जाणारे रस्ते असतील आणि सर्व संवेदनशील ठिकाणं आहेत, मार्केट प्लेस आहे, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, महापुरुषांचे पुतळे आहेत, धार्मिक स्थळे आहेत, हे सर्व ठिकाण कवर होतील। आणि शहरामध्ये जे आहे वाहतूक व्यवस्थावर नियंत्रण करणे, गुन्हेगारीवर नियंत्रण करणे, तसेच काही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली जसे काही फ्लड्स असतील किंवा इतर काही घटना घडली तर अशा वेळेससुद्धा हे CCTV कॅमेऱ्यांचं जाळं नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था मेंटेन करण्यासाठी कामी येतात। त्यामुळे हा प्रस्ताव आता पाठवण्यात आलेला आहे पोलीस महासंचालक कार्यामार्फत, ते आम्ही पाठपुरावा करीत आहोत आणि निश्चितच ही त्याची तांत्रिक मान्यता मिळून त्याचा सर्वे होऊन पुढे पण कारवाई होईल याचा अशी अपेक्षा आहे।